हे बघा जवळच आहे, अर्धा एकरमध्ये विहीर खोदलेली आहे, 21 परूस आहे, परूस जवळपास 7-7 फूट म्हणजे 21 फुटाची विहीर आहे, 3 परूस विहीर आहे। मागाशी जसं मी नमूद केलं एका वेगळ्या व्हिडिओमध्ये की विहिरी असणं गरजेचं आहे, पण प्रत्येक घरात जर एक विहीर होत गेली तर भूजल साठा कमी होतो, प्रत्येकाने जर एक एक विहीर पाडली तर काय फायदा, जमिनीतून येणारं पाणी जे आहे ना प्रत्येक विहिरीला जाऊ शकत नाही, ज्या कूपनलिका आहेत खाली त्या मार्गे ते पाणी डिवाईड होणार आणि त्याची पातळी आपोआप खालवणार। म्हणून पूर्वीची जी संकल्पना होती की एक गाव एक विहीर, म्हणजे जसं आपण बोलतो एक गाव एक गणपती, पण एक गाव एक विहीर किंवा एका दुसरी विहीर असं ते चालतं। आता प्रत्येकांचं प्रत्येकाकडे पैसा आला, प्रत्येकाकडे परिस्थिती बदलली, ग्लोबलायझेशन ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्पर्धा वाढली आणि विहिरींचं प्रमाण वाढलं, पण हे सगळं घातक आहे। अजूनही वेळ नाही गेलेली, कमीत कमी म्हणजे मला असं वाटतं एक गाव एक विहीरपेक्षा एका वस्तीवर एक जरी विहीर असेल तरी चालेल, जेणेकरून भूजल साठा परत वाढेल। बाकीचे फॅक्टर आहेतच म्हणा घटक, झाडांचं प्रमाण आणि इतर नैसर्गिक गोष्टी, त्या आपल्याला पाळणं गरजेचं आहे। बघू, हे आलेले आहेत आमचे महेशराव प्रगल्भ शेतकरी, येऊ का? कुठं? शेवटचा बुडका तीनच आहेत का? आहेत का अजून? नाही नाही, किती येणार अजून? दोन। ओके, येतो मग मी घेऊन, जा बरोबर पुढं। पडलो मी मग अशी इथं, पण पा सोडलं नाही खाली।